नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरीविषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 34 इतिहास प्रकरण 3 मराठे सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे हे प्रकरण अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रकरण 3 मराठे सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. धामधुमीचा काळ. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौजा लागे. या कामी मराठा सरदारांना उपयोग करून घेत. शूर मराठे सरदार. मराठे काटक व शूर होते, तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठे मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदाराच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी, त्याला सरदारकी देई, कधी कधी जागिरीही देई. जागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या राज्याचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी होती. शौर्याची परंपरा. हे सारे शूर सरदार वीर होते, पण आपापसात त्यांचे हार्डवेअर असे. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना कधीच नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. घृष्णेश्वराचे मंदिर. सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत पण कोण अवकाळा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारेही हळहळत, उसासे सोडत. पण त्यांच्या दृष्टीचा विचार कोण करतो. त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्यनेमाने येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात झुडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गाडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आतबाहेर दिवे लावले. घृष्णेश्वरांचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त? ते होते मालोजीराव भोसले. वेरूळचे भोसले. वेरुळगावचे पाटील मालोजीराव भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजीराजे त्यांचा धाकटा भाऊ. वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले. वेरुळगावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडेच होती. मालोजीराजे व विठोबाराजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूरही होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्यांचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबादजवळील वेरूळचे भोसले बंधूची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजीरावांना पुणे व सुपे परागणा देण्याची जहागिरी दिली. भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजींची पत्नी. ती पलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. या उभयांतांना दोन मुलगी झाली. एकाचे नाव शहाजी तर दुसऱ्याचे नाव शरीफजी. शहाजी 5 वर्षाचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजीराजांनी आपल्या पुतण्याचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीची मागणी केली. जाधवांची लेक जिजाई मोठी सुलक्षणी होती. जिजाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौजफाटा बाळगून होते. निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती.
त्यांनी शहाजीराजे आणि जिजाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. शहाजीराजे. निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना दिली. शहाजीराजे खूप पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान असे. उत्तरेच्या मुघल बादशहाने निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशाही त्याला येऊन मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भातवडी हे प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूरसेनानी म्हणून त्यांचा सार्वत्रिक लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. इतकी खुद्द की मलिक अंबरला त्याच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयांतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सलस्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फतेखान हा मोठा कारस्थानी होता. आता तो निजामशाहीचा वजीर झाला होता. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजींकडे परत येण्याचे साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर मित्रांनो, आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.